सुवर्णरत्न पुरस्कार 2015 मधल्या पुरस्काराचे मानकरी आहेत. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्या कर्तृत्वाने खिळवून ठेवणारी आदिवासी भागातील आदिकन्या सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ख्याती असणारी ही धावपट्टू म्हणजेच कविता राऊत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील सावरपाडा येथे आपला जन्म झाला. 1998 साली राज्यस्तरीय स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीत आपण दुसरे स्थान पटकावले. 2009 साली चीनमध्ये झालेल्या 18व्या आशियाई मैदानी क्रीडा स्पर्धेत आपल्याला ब्रॉन्झ पदक प्राप्त झाले. तर 2010 मधील आशियाई खेळांमध्ये आपण रौप्य पदक संपादित केले. 2010 मधील 50व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेत 10,000 मीटर्समध्ये आपण सुवर्ण पदकावर मोहर उमटविली आणि क्रीडा क्षेत्रात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. 2010 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर्समध्ये ब्रॉन्झ पदक जिंकून आपण इतिहास रचला. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपल्याला महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्कार आणि केंद्र शासनातर्फे क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या या गतिमान वाटचालीला सुवर्णरत्नचा त्रिवार मानाचा मुजरा. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी स्वागत करतो आंतरराष्ट्रीय ख्यातीची सुप्रसिद्ध धावपटू कविता राऊत हिचं. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सुप्रसिद्ध उद्योगपती पराग दुसाने सोमपूरकर आणि त्यांच्याचबरोबर यशवंत मानखेडकर, डिरेक्टर नेहरू युवा केंद्र, आर्ट्स अँड स्पोर्ट्स डिव्हिजन, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मान्यवरांचे आभार आणि विजेतीचं खूप खूप अभिनंदन.